अकरावी आणि बारावीच्या बोर्डाच्या निकालाची जशी त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उत्सुकता लागलेली असते ना तशीच किंवा त्यापेक्षा जास्त धाकधूक ही उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आहे अर्थात आपण बोलतोय उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यातल्या सत्ता संघर्षाविषयी उद्या शिवसेनेतल्या या सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे पण त्या निकालासोबतच आपल्याला तीन महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत हे तीन महत्वाची प्रश्न कोणती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचे युट्यूब चॅनल केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर अकरा महिन्यांपूर्वी अर्थात जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आपल्या चाळीस सहकारी आमदारांसह बंड केल्यानं राज्यात मोठ्या राजकीय भूकंप झाला होता अनेक दिवस सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे अखेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत जात नवं सरकार स्थापन केलं दरम्यान शिवसेनेचा व्हीप न पाळल्याप्रकरणी तत्कालीन पीठासीन अधिकारी नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या सोळा आमदारांना पात्रतेची नोटीस पाठवली होती त्यानंतर हा विषय थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला या प्रकरणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षेखाली घटनापीठ सुनावणी करत होतं त्यांच्याबरोबर न्यायाधीश एम आर शहा न्यायमूर्ती कृष्णा मुरारी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती नरसिंहा यांचा समावेश होता गेली आठ महिने यावर सुनावणी सुरू होती दोन्ही गटाची बाजू सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी ऐकून घेतली त्यानंतर न्यायालयाच्या घटनापीठानं सोळा फेब्रुवारीपासून हा निकाल राखून ठेवला आणि उद्या या सत्ता संघर्षाचा निकाल येईल पण या निकालासोबतच तीन महत्वाचे प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत पहिला प्रश्न शिंदे आणि ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाकडून एकूण चार याचिका दाखल करण्यात आल्या यातली पहिली याचिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची आहे जी सोळा आमदारांच्या निलंबनाला आव्हान देणारी आहे दुसरी याचिका सुनील प्रभू यांनी दाखल केली होती ज्यात बंडखोर आमदारांना निलंबित करण्याची मागणी केली गेली होती याच याचिकेला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून तिसरी याचिका दाखल केली गेली जी उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांच्या निलंबनासंदर्भातली होती आणि चौथी याचिका सुभाष देसाई यांनी तीन चार जुलैचं विशेष अधिवेशन अवैध ठरवण्याची मागणी करणारी होती दुसरा प्रश्न असा की सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान कोर्टात कोण कोण -कौ गेलं तर अर्थात वाद ठाकरे आणि शिंदेचा होता त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे गट त्या त्या गटाच्या वकिलांचाही समावेश होता सोबतच दोन्ही गटाच्या महत्वाच्या घटकांनी कोर्टात याचिका दाखल केली गेली होती त्या त्या गटाच्या वकिलांचाही समावेश होता महत्वाचं म्हणजे या प्रकरणात निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार सुद्धा प्रतिवादी केले गेलं होतं प्रश्न तिसरा कोर्टानं कोणती निरीक्षण नोंदवली दो दोन्ही गटाने आपल्या याचिका दाखल केल्यानंतर आणि त्यावर त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी निरीक्षण नोंदताना म्हटलं या, नों या प्रकरणात घटनात्मक पेश दिसत असल्याचं बोललं महत्वाचं म्हणजे सुनावणी दरम्यान ज्या नवाब रेबिया प्रकरणाचा वारंवार उल्लेख केला गेला ते प्रकरण इथे लागू होतं की नाही याचंही उत्तर उद्या आपल्याला मिळणार आहे या प्रकरणाचा दोन्ही गटाकडून वारंवार उल्लेख केला गेला हेही आपण पाहिलं आता या संपूर्ण प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर उदय ठाकरे विरुद्ध शिंदे सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे त्यामुळे निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आणि उद्या काय निकाल येईल याचा अंदाज तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा साध्या अपडेटसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका